तिरुपति आणि आंध्र प्रदेश मध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे हाहाकार उडालेला आहे। पावसामुळे पूर आला आणि या पुरामध्ये अडकलेल्यांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे। तुमच्या टीव्ही स्क्रीनवरचे हे दृश्य आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यामधले आहेत। चित्रावती नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 10 जणांना हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू करण्यात आलंय। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्यांना हेलिकॉप्टरमधून नेतानाची थरारक दृश्य समोर आली आहेत। आंध्र प्रदेशच्या अनंतपुरम आणि कडप्पा जिल्ह्यामधील नद्यांनी पात्र सोडलेलं आहे आणि त्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांना मोठा फटका बसलाय आणि या पुराच्या पाण्यामध्ये काही जण वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते। कडप्पा जिल्ह्यामध्ये एक बसही पुराच्या पाण्यामध्ये बुडली आहे, तीही दृश्य आपण पाहताय। आंध्र प्रदेशमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे, तीही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। बचाव कार्याची थरारक दृश्य ती कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। रेस्क्यू केल्या जाते लोकांना, घरं अनेक जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत, लोक अडकलेली आहेत आपण पाहताय आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या लोकांना रेस्क्यू केलं जात आहे। आंध्र प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अनंतपुरम आणि कडप्पा जिल्ह्यांमध्ये महापूर आलेला आहे, त्यामुळे तिथलं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं तिथे लोकांना रेस्क्यू केलं जात आहे, नागरिकांना बाहेर काढलं जात आहे, तीही थरारक दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पाण्याची पातळी ही वाढत चाललेली आहे, अनेक ठिकाणी घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत, रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, काही ठिकाणी मंदिरांचा भाग सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। अनंतपुरम आणि कडप्पा जिल्ह्याला महापुराचा हा मोठा तडाखा बसलेला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।